जीवन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरामध्ये बहाल केलं होतं त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुद्धा आज 62 वर्ष होत आहेत। मी त्याच्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो। आणि लागू नका अशा त्याच्या मागे लढणार नसता मित्र, जे कोणी नातू म्हणत असतील, रक्त म्हणत असतील, त्यांना माझं म्हणणं आहे, माझंही नाव नातू खंबार आहे आणि मी स्वतः बाबासाहेबाचा नातू समजतो, स्वतः बाबासाहेबाचा नातू समजतो। म्हणून मित्रांनो, कुणाही नाताच्या रक्ताच्या नादी न लागता खऱ्या अर्थानं जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीचं भावी पिढीचं जर भलं करायचं असेल, ते असंच आग्रह करत होती। 2019